नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे हवामान अंदाज पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट नक्की करत जा. भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलोअप करा. मित्रांनो, सध्याचे तापमान म्हणजे किमान तापमानात घट होणार. बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकेल. मित्रांनो, आज आणि उद्या पावसाची शक्यता, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. कोण महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर मित्रांनो, शॉर्टपर्यंत बघा. बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले. गुरुवारी तारीख 26 त्याचा वेग 86 किमी इतका होता. 27 या वादळाची तीव्रता कमी झाली आहे, त्यामुळे किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने घटणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. चक्रीवादळाचा वेग कमी झाला असला तरी ते गुरुवारी दुपारपर्यंत पांडुचेरीपासून वायव्येकडे 50 किलोमीटर अंतरावर होते, तर सायंकाळनंतर त्याचा वेग आणखी कमी होता. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील काही भागावर झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही भागात हवामान ढगाळ होते. तसेच हवामान मध्य महाराष्ट्र, कोकण भागात थंडे वारे वाऱ्याने गाठ्यात चांगलीच वाढ झाली होती, त्यामुळे किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली होती. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत निपाड येथे 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. तर निवार चक्रीवादळ गुरुवारी कर्नाटकच्या किनारपट्टीवर आल्यानंतर या भागात पाऊस सुरू झाला होता. किनारपट्टीतील भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांचे झाडांचेही नुकसान झाले आहे. निवार चक्रीवादळामुळे शुक्रवारी आणि शनिवारी या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शक्यता आहे. तर उरलेल्या राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मित्रांनो, किमान तापमानात ही घट सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले आहे. मराठवाडा, विदर्भात काही भागात हवामान ढगाळ होते. मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात, कोकण भागात थंडे वारे वारल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. व निवार चक्रीवादळ प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवार या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उरलेल्या राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले महाराष्ट्रातले हवामान अंदाज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.